आपल्या लाडक्या मुला मुलींच्या शुभमंगल कार्यासाठी तसेच वाढदिवस मुंज डोहाळे जेवण किटी पार्टी यासाठी आजच ऑर्डर करा। प्रशांत पाव भाजी फक्त पार्सल सुविधा उपलब्ध। स्पेशल पाव भाजीची भाजी 250 रुपये किलो। व्हेज पनीर पुलाव 300 रुपये किलो। ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर। संपर्क 98 50 25 25 11। श्रीगोंदा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड होण्यासाठी भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक अशोक खेंडके, शहाजी खेतमाळीस, संग्राम घोडके, रमेश लाढाणे या चार नगरसेवकांकडून 15 ऑगस्टला श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलं। प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार आणि आमदार बबनराव पाचपुते यांनी मध्यस्थी करून हे उपोषण मागे घेण्याची विनंती केली। तर चारुशीला पवार यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना सविस्तर अहवाल पाठवून उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी प्रकरणी तारीख लवकरच काढू असं आश्वासन दिल्यामुळे उपोषणकर्ते नगरसेवकांनी आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीमध्ये हे उपोषण सोडलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेचा आधार घेऊन आज आम्ही उपोषणाला बसण्याचं कारण म्हणजे गेले 2 महिने झाले श्रीगोंदा नगर परिषदेची उपनगराध्यक्षाची निवड कलेक्टर साहेब करेनात त्याच्यामागचं काय काय आम्हाला काही कारण कळाना त्यांनी म्हणजे याच्यात पूर्ण पक्षपातीपणा चालवलेला आहे। आपल्या शेजार पुणे जिल्ह्यात वडगावला 11 तारखेला ऑगस्टला निवड झाली उपनगराध्यक्षाची, त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात 4 नगरपालिकेची निवडणूक झाली, स्वतः पालकमंत्री कोल्हापूरचे आहेत त्यांच्या महापालिकेची महापौरची निवड झाली, मग बाकी तिकडे निवडणुका सगळ्या होत्यात आणि आपल्या श्रीगोंद्यालाच वेगळा न्याय का? हा अन्याय कासाठी? या श्रीगोंदा नगर परिषदेच्या वतीने आम्ही सगळ्यांना वेळोवेळी निवेदन दिले सगळे दिलेत पण याची काही कोणी दखल घ्यायना। शेवटी आज आम्हाला उपोषणाच्या बसण्याची वेळ आली। आता आम्हाला थोडं काल कलेक्टर साहेबांनी आमच्या आदरणीय पाचपुते साहेबांच्या माध्यमातून आश्वासन दिलंय, आम्ही आता एवढं सांगू इच्छितो जर ह्या हप्त्यात तारीख नाही निघली तर परत आम्ही पुढल्या हप्त्यामध्ये कंटिन्यू आमरण उपोषण बसणार आहोत। तसं जर पाहिलं तर प्रशासनाला म्हणजे तुम्ही आज जिल्ह्यातल्या जाऊ द्या तालुक्यात शोधल्या जाऊ द्या पण स्वतः श्रीगोंदा बाजार कमिटीची आता 4 दिवसापूर्वी निवडणूक झाली, ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या उपसरपंचाच्या, मग त्या सर्व निवडणुका होतात मग ह्याच निवडणुका व्हायना हे असं म्हणजे सरळ आमचा जाहीर आरोप आहे। याच्यामध्ये पक्षपातीपणा प्रशासनाने चालवलेला आहे त्याचा आज आम्ही जाहीर निषेध करतो। श्रीगोंदा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी 9 जून 2020 रोजी राजीनामा दिल्यामुळे उपनगराध्यक्ष पद 2 महिन्यांपासून रिक्त आहे। गणेश कविटकर, सी न्यूज, मराठी, श्रीगोंदा।